नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीशिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डाळिंब या पिकातील फळांना फळमाशीपासून कसं वाचवायचं। हे जे आपल्याला दिसतंय तर ही फळमाशी आहे, हिच्या दंशानं फळाला इन्फेक्शन होतं आणि फळ खराब होतं। ही अशा प्रकारची फळमाशी असते जी की मोसंबीवर सुद्धा असते, डाळिंबावर सुद्धा असते, फळपिकावर बऱ्याच असते। हे जे काळे दंश दिसत आहेत तुम्हाला, ते फळमाशीचे दंश आहेत। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघूया। अशा प्रकारे आपल्याला मत्स्यकारी हा ट्रॅप आणायचा आहे। हा ट्रॅप बघताय तुम्ही, ते जे होल दिसतात त्यात आपल्याला तो तार घालायचा आहे आणि साईडचे जे होल आहेत त्यातून माशी त्या कामगंध सापळ्याची जी आपण वाटी लावणार आहे तुकडा एक समजा, त्याला जो वास येतो त्या या पॅकेटमध्ये जे का आहे ते, तर ते आपल्याला बसवायचे। पाटील बायोटेकचं आहे हे आणि एक नंबर रिझल्ट आहे, अजून पण बरेच भेटतात आणि एक दोन एक महिने याचा वास व्यवस्थित राहतो, त्यामुळे आपलं जे हार्वेस्टिंगला आलेलं बाग आहे त्याचा कंट्रोल होतो। अशा प्रकारे एक वडी निघते त्यात, त्याला जो तो कॉपरचा किंवा तांब्याचा तार दिलेला आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा। आणि हा जो मग आहे आपला, त्याला जे मध्ये दोन होल दिलेले आहेत वरच्या बाजूला छोटे, ते बघू शकता तुम्ही। हां, त्या हॉलातून होलमधून आपल्याला ते ओवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तार ओवून घ्यायचा आणि ती वडी वरती ओढून घ्यायची आणि ते खालचा जे त्याचा त्या मगचं जी खालची बाजू आहे ती प्रेस लॉक आहे त्याला, तर व्यवस्थितपणे लॉक करून टाकायचं म्हणजे माशी त्यातून बाहेर आली नाही पाहिजे। अशा प्रकारे त्याला लॉक करायचं। हे अशा प्रकारे आपला हा कंदील म्हणतो आपण याला, मत्स्यकारीचा हा तयार झाला। तर माझ्या हातात जो तार आहे, जे वरती पकडलेले तार आहेत, तर हे तार आपल्या झाडाच्या अंदाजाने समजा, आता मी 1000 झाडात 5 ट्रॅप लावत आहे अशा हिशोबाने, सर्व बाजूला समान झाडे सुटतील या हिशोबाने एक एक ट्रॅप बांधायचं आहे। तर आपण बघू याला कसं बांधायचं। हे बघा, अशा प्रकारे आपल्या झाडांचा अंदाज करून असे तो तार एका काडीला मग बांधून घ्यायचा व्यवस्थित। अशा प्रकारे ट्रॅप लटकला पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूला बागाचा बराच भाग सुटला पाहिजे, म्हणजे समजा बागाच्या 25% भागात एक, 25% भागात एक अशा प्रकारे लावायचे आणि मध्यभागी म्हणजे सेंटरला एक, असे मी 1000 झाडात 5 ट्रॅप ते लावलेले आहे, तुम्ही बघू शकता। हे ट्रॅपनं फायदा काय होतो, माशा त्याकडे आकर्षित होतात आणि त्यात जाऊन त्या मरतात, त्यामुळे आपले जे चांगले फळं जे हार्वेस्टिंगसाठी तयार होत आहेत, पक्व होत आहेत, त्या फळांना जो इन्फेक्शन होतं ते होत नाही आणि आपलं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान वाचलं जातं। तर आता हे बघा तुम्ही, या ट्रॅपमध्ये अशा प्रकारे एक अर्धा तासातच 4 ते 5 मासे येऊन पडलेले आहे। हे बघा, काही त्या वासानं हे होऊन वरती गुतलेले आहे आणि खाली 3 ते 4 त्या बॉक्समध्ये येऊन गुतलेले आहे। तर या ट्रॅपमुळे आपला जो माल खराब व्हायचा तो बराच माल वाचू शकतो आपण, हे हा जर पर्याय केला तर। याची किंमत काही जास्त नाही, 65 ते 75 रुपये एका ट्रॅपची किंमत असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला बाग अजून एक 15 ते 20 दिवसात किंवा 1 महिन्यात हार्वेस्टिंगला येईल। तर ह्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस फळं पक्वतेकडे वळतात, समजा आपण साध्या भाषेत त्याला गाभुळे म्हणतो, त्यावेळेस फळमाशी जास्त त्यावर अटॅक करते। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास शेतीशिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।